विसरण भावा तुझा विसरण भावा। पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। माझ्या घरातच पंढरपूरची वारी चालत आलेली आहे। माझ्या पाठीमागच्या परंपरेत ज्याप्रमाणे सात पिढ्यांमध्ये आद्यपुरुष विश्वंभर बाबापासून आमची वारी ही आद्य चालूच आहे आणि आम्ही ती करतच आहोत। पण वारीला काही परंपरा असते, जशी ज्येष्ठांनी सुरू केली म्हणून करतो, पण मी का करतो, त्यांनी केली आणि मी का करतो हे पण कळालं पाहिजे। आम्हालाही समाधान प्राप्त होतं म्हणून आम्ही करतो। परंपरा नुसत्या जतन करायच्या नसतात, तर त्या परंपरेच्या पाठीमागे आधुनिक काळामध्ये प्रत्येक जीवाला संसारिकाला कोणता आनंद प्राप्त होतो हे सुद्धा पाहणं आवश्यक असतं। तुकाराम महाराजांनी ही वारी आपल्या पूर्वजांशी आहे आणि आपण करायची आहे या पद्धतीने चालवली, आणि म्हणून हो त्याच्यामध्ये काही रीतिरिवाज येतात, त्यामध्ये काही परंपरा येतात। पालखी निघते कुठून, थांबते कुठं, कोणत्या मुक्कामाला थांबते, मधला विसावा म्हणजे काय असतो, त्या विसाव्याला किती वेळ थांबायचं असतं, मुख्य विसावा कोणता असतो, आरत्या किती वेळेला घेतल्या जातात, पालखीला बैल कोणाचे जुंपले जातात, पालखीला अश्व का ठेवायचे असतात, पालखीमध्ये रिंगण जे करायचं असतं ते कोणत्या ठिकाणी करायचं असतं, चार रिंगण का करावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। तर मला जेवढी माहिती आहे त्या माहितीतला एक भाग मी सांगतो की ही परंपरा चालू केलेली आहे। विश्वंभर बाबा तुकाराम महाराजांचे पूर्वज आहे, आठवे पुरुष, आणि त्यांनी चालू केलेली वारी तुकाराम महाराजांनी पण चालवली। त्यानंतर तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज, आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले, त्यावेळेला जिजाबाई गरोदर होत्या, नंतर नारायण महाराजांचा जन्म झाला। ते नारायण महाराज ज्यावेळेला तुकाराम महाराजांची परंपरा चालू लागले, अत्यंत विद्वान होते, अत्यंत अवतारिक पुरुषांची लक्षणं त्यांच्या ठिकाणी होती, आणि असे नारायण महाराज त्यांनी विचार केला की आपण आपल्या पूर्वजांच्या परंपरा चालवायची आहे। तर त्यांनी असं ठरवलं की आपण ज्ञानोबाराची पालखी काढूया आणि त्याबरोबर तुकाराम महाराजची पालखी काढूया। म्हणून काही काळ या दोन पालख्या एकत्र चालत होत्या, ज्ञानोबाराची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी, आणि मागे पुढे अनेक दिंड्या। तेव्हा लोक विचारू लागले, कारण का लोकांना शंका आली, लोकांना एकच माहीत होतं की पालख्या निघतात त्या कोणाच्या, राजांच्या पालख्या निघतात, राजे रजवाडे त्यांच्या पालख्या निघतात, पण ही पालखी इथं कोणी राजा नाही, कोणी आणखी कोणी दिसत नाही, पण पालखी तर आहे। लोकांनी विचारलं व हे कोण आहे, तर त्यावेळेला त्या वारकऱ्याने सांगितलं ज्ञानोबा तुकाराम, म्हणजे ही ज्ञानोबाची पालखी, ही तुकोबाची पालखी। म्हणजे हे माहिती करता मी सांगतो आपल्याला की ज्ञानोबा तुकाराम हे भजन का चालू झालं। ज्ञानोबाराच्या पालखीमध्ये ती पालखी स्वतंत्र आहे, पण भजन करताना ज्ञानोबा तुकाराम, इकडे तुकाराम महाराजची पालखी ही पण स्वतंत्र आहे, इकडं पण म्हणतात ज्ञानोबा तुकाराम महाराज, म्हणजे ज्ञानोबा तुकाराम तिकडंही चालतं, ज्ञानोबा तुकाराम इकडंही चालतं। असं काही नाही ज्ञानोबाराच्या पालखीमध्ये फक्त ज्ञानोबाचं भजन आणि तुकाराम महाराजच्या पालखीमध्ये फक्त तुकाराम महाराज, असा काही प्रकार नाही आहे। दोन्हीकडे ज्ञानोबा तुकाराम भजन का चालतं, तर सुरुवात करताना मुळामध्ये या दोन पालख्या एकत्र होत्या। लोकांनी जर विचारलं हे कोणाच्या पालख्या आहे, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, आणि असं म्हणता म्हणता ते ज्ञानोबा तुकाराम भजन तयार झालं, त्याच्यावर सांप्रदायिक बोल तयार झाले आणि ते एक संयुक्तिक भजन तयार झालं। असा ज्ञानोबा तुकाराम भजनाच्या पाठीमागचा इतिहास आहे, आणि अशी पालखी आतापर्यंत चाललेली आहे। आता पालखीला घोडे असतात कारण तो पण एक मान आहे तुकाराम महाराजच्या पालखीला, कारण घोडा म्हणजे जो भगवंताच्या प्रत्येक मुख्य कामासाठी एक पूजनीय असा मानला जातो। तुकाराम महाराज म्हणतात ना, 72 खोडीपरी देव मन कंठी तैसा मी जगजेठी तुका म्हणे। घोड्याला जो मान आहे त्या मानानुसार एक घोडा ज्याच्यावर संत आणि आरूढ झालेले असतात, तुकाराम महाराजच्या पालखीमध्ये जो घोडा असतो त्या तुकाराम महाराज बसलेले आहे, पादुका त्याच्यावर ठेवलेला आहे अशी सर्वांची श्रद्धा असते। आणि दुसरा घोडा तो हा चोपदाराचा असतो। माऊलीकडे सुद्धा एक रिकामा जो अश्व आहे त्यावर माऊली विराजमान झालेले असतात, आणि दुसरा जो अश्व असतो त्याच्यावर चोपदार बसत असतो। असा तो पालखीच्या सर्व दिंड्यांच्या पुढे घोडा चालण्याचा, अश्व चालण्याचा जो मान आहे तो परंपरेनुसार चालत आलेला आहे आणि आजही चालूच आहे। आता अनेक टाळकऱ्यांची एक दिंडी तयार होते आणि अनेक दिंडींची एक पालखी तयार होते, तर आत्तासुद्धा ज्ञानोबाराच्या पालखीच्या पुढे काही दिंड्या असतात,
सर्वात पुढे भोई समाजाची दिंडी आहे. भोईची दिंडी तिला पहिला मान का, तर पूर्वी पालखीला खांदा लावणारे भोई समाजाचे लोक असायचे, म्हणून त्यांचा मान आजही जतन केलेला आहे. भोई समाजाची पालखी सर्वांच्या पुढं असते. मग एक नंबर आणि सात नंबर हे वारकरी संप्रदायातील तुकाराम महाराजांचे अनुयायी तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून जे मानले जातात वासकर, त्या वासकर मंडळींची एक आणि सात अशा प्रकारची दिंडी आहे. बाकीच्या दिंड्या क्रमाक्रमाणे चालत असतात. यामध्ये जे भजन गायलं जातं ते भजनसुद्धा गाथ्यामध्ये अनेक अभंग आहे, पण काय गायले जातात, कोणते अभंग कोणत्या ठिकाणी गायले जातात, त्याचा एक सुंदर अशा प्रकारचा इतिहास आहे. कारण सर्व अभंग आपण एकाच वेळेला गाऊ शकत नाही. इतिहास असा आहे की वारकरी संप्रदायाकडं वाङ्मय फार मोठं आहे. किती मोठे म्हणाल, एकट्या तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 4,500 अभंग आहे, आणि जवळजवळ कमी जास्त सर्व संतांचे अशाच प्रकारचे गाथे, नामदेवांचा गाथा, एकनाथ महाराजांचा गाथा, तुकोबारांचा गाथा, निळोबारांचा गाथा, आणि या सर्व गाथ्यांचा जर विचार केला तर एवढे अभंग आपण कधीही इतर ठिकाणी म्हणू शकत नाही. पायवारीमध्ये वेळ भरपूर असतो, तरी पण सर्व अभंग म्हटले जात नाही, ते ठराविकच. आणि म्हणून वारकऱ्यांनी काही नियम घातलेले, 2 नाट, 2 तीर्थावळ्या, 2 बाळक्रीडा आणि अशा प्रकारे 2 समाध्या हा क्रम असतो, आणि त्याक्रमाने ते म्हणायचे असतं दुपारून. सकाळी हैबत बाबांनी जे नियम घातलेले आहे, नीट ऐका, हैबत बाबा हे आपल्या भजनाचे आद्यपुरुष आहे. त्या परंपरेनुसार हैबत बाबांनी पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका या क्रमाक्रमाने झाल्यानंतर चौथी मालिका म्हणजे काकड्याची, आणि पुन्हा आणखीन 3 मालिका, अशा प्रकारच्या 7 मालिका म्हटल्या जातात. हे सकाळचं भजन, आणि दुपारचं भजन म्हणजे 2 नाट, 2 समाधी, 2 बाळकडा, 2 तीर्थावळ्या अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर हा भजन म्हणण्याचा जो क्रम आहे, आणि भजन म्हणण्याच्या पाठीमागे जी परंपरा आहे ती परंपरा या प्रकारची चालत आलेली आहे. आता जरी फार दिंड्या चालू झाल्या असल्या, नंबर नाही तरी चालतात, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वारकऱ्यांना शिस्त शिकवावी लागते, पण खऱ्या अर्थाने मी आणि या माध्यमातून सर्वांना अशी विनंती करतो की जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये गणवेशाला महत्त्व आहे, सर्व क्षेत्रामध्ये शिस्तीला महत्त्व आहे, सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्राची काही नियमावली आहे, तशी वारकऱ्यांची पण नियमावली आहे. तर वारकऱ्यांनीसुद्धा धोतर नेसून चालायला पाहिजे, चालत असताना संतांचेच अभंग म्हणायला पाहिजे, चालत असताना ज्या परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे चालायला पाहिजे. तर ज्या मालिका, दिंडीच्या ज्या मालिका आहे, अधिकृत मालिका त्या मालिका आपण घेऊन त्या मालिकेप्रमाणे जे भजन आहे ते पाठ करून आपण म्हणायचं असतं. तर या परंपरा जतन झाल्या तर त्या परंपरेला आपण श्रेष्ठ परंपरा असं म्हणू शकतो. कारण या गोष्टी आधुनिक काळासाठी अत्यंत सांगणं गरजेचं आहे आणि ह्या आपण चालवाल अशी आम्ही अपेक्षा करतो. ही झाली परंपरा, पायीवारीची परंपरा. राम कृष्ण हरी. विसरण भावा तुझा विसरण भावा.